Good morning, dear students. I welcome you to the session on basics of marketing. And we have already started with unit number 2. Upon our unit number 2, we already initiate kelelo, but we will try to understand what are the different types of marketing environment. Environment astat kay, tyacha organization var kay impact hoto, ani te aplyala te environmental factors aplyala ka samjun ghyaycha as a marketer. That is what we will try to look into and understand. Dear students, in the last lecture, I told you that ज्या काही फोर्सेस एन्व्हायरमेंट मध्ये असतील आणि ज्याचा इम्पॅक्ट मार्केटिंगवर पडू शकतो, इन द सेन्स ज्याचा इम्पॅक्ट कस्टमरशी एक सक्सेसफुल रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो, दॅट इज व्हॉट वी नीड टू कन्सिडर इज कॉल्ड एज मार्केटिंग एन्व्हायरमेंट. आणि असतात, खूप फोर्सेस असतात. एक छोटंसं मी उदाहरण देतो जे तुम्हाला आठवण येईल. एशियन पेंट्स म्हणून एक कंपनी होती, सगळ्यांना माहित असलेली कंपनी. ह्या कंपनीने एक स्टडी केला. त्या स्टडीमध्ये त्यांनी हे फाइंड आउट केलं की आपण जर ग्रामीण भागात गेलो तर चुना, म्हणजे लाईन, चुना जो म्हणतो त्याला, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात हाऊस घरांच्या पेंटिंगला वापर केला जायचा. पॅक्ड डिस्टेम्पर, ड्राय डिस्टेम्पर अँड तो लाईन असतो तो वॉश, इट वॉज प्राइस डॅट ₹5 to ₹20 प्रिव्हियसली अँड सोल्ड इन द मार्केट. पण काय झालं, कस्टमर वॉज नॉट सॅटिस्फाईड. त्या चुन्याने कस्टमर सॅटिस्फाईड नव्हते कलर देताना, अँड तो चुना चांगला नसल्यामुळे प्रत्येक वर्षी कलर द्यायची गरज पडायची. त्याच्यानंतर काय झालं, चुना जर दिला तर त्याचे साईड इफेक्ट पण होते. चुना हॅज अ निगेटिव्ह इफेक्ट ऑन हँड्स, आईज अँड इवन लंग्स. आणि चुना लावल्यानंतर कलर्सचे चान्सेस खूप कमी असायचे. आणि काही दिवसांनी तो चुना पडायला लागायचा, पॅचेस पडायच्या. सो व्हॉट हॅपन वॉज, कंपनी ट्राईड टू फाइंड आउट दॅट व्हॉट इज अ सोल्युशन वी कॅन गिव्ह टू डिस्टेम्पर. कंपनीला वाटलं की आपण काय सोल्युशन देता येईल डिस्टेम्पर साठी. कंपनीने काय केलं, कंपनी क्रिएटेड अ स्पेशल ब्रँड ऑफ डिस्टेम्पर जो आजही मार्केटमध्ये अवेलेबल आहे एशियन पेंट्सच्या नावाने. तो ब्रँड म्हणजे उत्सव. त्यावेळेस कंपनी ज्यावेळेस उत्सव हा डिस्टेम्पर मार्केटमध्ये घेऊन आली दिवाळीच्या काळात, ₹25 पर केजी त्याचा पॅक होत. नाउ व्हॉट हॅपन, दिस उत्सव वॉज मेड अवेलेबल इन 1 kg पॅक अँड इट वॉज यूज टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ स्मॉल साईज हाऊसेस. म्हणजे कंपनीने टार्गेट कोणाला केलं, त्यावेळेस मोठ्या घर, मोठ्या घर असलेली लोक नाही, पण छोट्या घर असलेली लोक जी प्रत्येक वर्षी घराला पेंट करायचे, चुना वापरायचे, त्यांना त्यांनी अल्टरनेटिव्ह करून दिलं, ज्याला उत्सव नावाने, उत्सव नावाचं एशियन पेंटचं डिस्टेम्पर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. नाउ इफ यू ट्राय टू अंडरस्टँड, उत्सवने काय केलं, उत्सवने लोकांचा लोकांना बेनिफिट दिला. काय बेनिफिट दिला, पहिला जो चुना वापरला जात होता तो हानिकारक होता, त्या चुन्याला रिप्लेस केलं डिस्टेम्परने. आणि डिस्टेम्पर केल्यामुळे प्रत्येक वर्षी जे कलर द्यायचे त्याची गरज ती पडत नव्हती. दॅट इज व्हॉट वी नीड टू आयडेंटिफाय इज व्हॉट इज कॉल्ड ऍज फॅक्टर्स विच आर अवेलेबल इन द एन्व्हायरमेंट. मग दोन टाईपचे फॅक्टर्स होते. जर मी पहिलं एक्झाम्पल म्हटलं की इफ यू टेक अन एक्झाम्पल ऑफ व्हॉट इज कॉल्ड ऍज मायक्रो एन्व्हायरमेंट, अशी फोर्सेस ज्या कंपनीला अफेक्ट करतात. कशा संदर्भात, की कंपनी जर कस्टमरला सर्व करत असेल आणि असे फोर्सेस जे कस्टमरला सर्व करण्यात प्रॉब्लेम क्रिएट करत असतील त्याला मायक्रो एन्व्हायरमेंट म्हणतो. आणि मॅक्रो एन्व्हायरमेंट असे फॅक्टर्स असतात की जे सोसायटल फॅक्टर्स असतात, कंपनीच्या कंट्रोलच्या पलीकडे असतात, पण ते सुद्धा मार्केटिंगवर अफेक्ट करतात, त्याला आपण मॅक्रो एन्व्हायरमेंट म्हणतो. इन द लास्ट लेक्चर वी ऑल्सो ट्राय टू अंडरस्टँड अ डायग्राम. हा डायग्राम बघा, हा जो पार्ट आहे जो फर्स्ट सर्कल, इमिजिएट फर्स्ट सर्कल, हा जो सर्कल आहे कंपनीला टच करतो पहिला सर्कल, त्याला आपण मायक्रो एन्व्हायरमेंट म्हणतो. मायक्रो एन्व्हायरमेंटची एक छान व्याख्या म्हणजे, मायक्रो एन्व्हायरमेंट मध्ये जे काही फॅक्टर्स असतात त्याच्यावर कंपनी काही कंट्रोल ठेवू शकते, पण जो मॅक्रो एन्व्हायरमेंट आहे हा एकदम बाहेरचा फॅक्टर, ह्या फॅक्टर्सवर कंपनी कंट्रोल ठेवू शकत नाही. पण ह्या सगळ्या फॅक्टर्स कंपनीला अफेक्ट करतात, म्हणजे
हे मॅक्रो एन्व्हायरमेंट मायक्रो एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतील, मायक्रो एन्व्हायरमेंट कंपनीला अफेक्ट करतील. त्यामुळे मार्केटिंगच्या स्टुडंट्सला मायक्रो एन्व्हायरमेंट सुद्धा आणि मॅक्रो एन्व्हायरमेंट सुद्धा या दोन्ही एन्व्हायरमेंटचं कन्सिडरेशन ठेवायला पाहिजे. शुड अनालाइज बोथ मॅक्रो अँड मायक्रो एन्व्हायरमेंट. आपण आज फक्त एकच पार्ट कव्हर करायचा प्रयत्न करू, त्याला आपण मायक्रो एन्व्हायरमेंट म्हणतो. व्हॉट इज मायक्रो एन्व्हायरमेंट? लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. द फर्स्ट कंपोनेंट ऑफ मायक्रो एन्व्हायरमेंट इज कस्टमर्स. है ना, देयर आर फाइव टाइप्स ऑफ मार्केट. कोणत्या टाइप्सचे मार्केट असतात? दॅट परचेस कंपनीज गुड्स अँड सर्व्हिसेस. लेट अस पुट दॅट इन टू अन एक्झाम्पल. एक कंपनी आहे ए, है ना, कंपनी ए आहे आणि ही कंपनी बाथ सोप बनवते. बाथ सोप बनवते, है ना, लेट अस पुट दॅट इन टू अन एक्झाम्पल. मग जर हा बाथ सोप कंझ्युमर परचेस करत असेल, कंझ्युमर परचेस करत असेल, त्याला काय म्हणतो आपण? कंझ्युमर कोण आहे? कंझ्युमर तो व्यक्ती आहे जो प्रोडक्ट स्वतः कंझ्युम करण्यासाठी परचेस करतो, त्याला आपण कंझ्युमर मार्केट म्हणतो. म्हणजे दिस इज अ मार्केट वेअर यू आर गोइंग टू फाइंड कंझ्युमर्स हू आर गोइंग टू परचेस द प्रोडक्ट फॉर देअर फायनल कन्झम्पशन, त्याला आपण कंझ्युमर मार्केट म्हणतो. मग इंडस्ट्रियल मार्केट काय? इंडस्ट्रियल मार्केट म्हणजे असं मार्केट ज्याच्यामध्ये प्रोडक्ट ते इंडस्ट्रियल यूजसाठी केलं जातं तयार आणि मोठ्या क्वांटिटीने केलं जातं, त्याला आपण इंडस्ट्रियल मार्केट म्हणतो. लेट अस पुट दॅट इन टू अ व्हेरी व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. शुगर फॅक्टरीमध्ये एक मोलॅसिस मळीचा टँकर भरून प्रवरा शुगर फॅक्टरीला निघतो आणि तो एका केमिकल प्लांटला जातो. तो मोलॅसिसने भरलेला टँकर, मळीने भरलेला टँकर, मळी ही बाय प्रोडक्ट आहे शुगर फॅक्टरीमध्ये. ती मळी कुठेतरी केमिकल प्लांटला जाते, त्याच्यावर प्रोसेसिंग होतं आणि त्या मळीच्या प्रोसेसिंगतून अल्कोहोल, स्पिरिट असे वेगळे वेगळे बाय प्रोडक्ट तयार केले जातात. पण तो टँकर, जो मळीचा टँकर, पूर्ण भरून एका दुसऱ्या कंपनीला गेलेला आहे. त्या केसमध्ये तो मळीचा टँकर इज टर्म ऍज अन इंडस्ट्रियल प्रोडक्ट ऑर अन इंडस्ट्रियल मार्केट. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? फॉर एक्झाम्पल, परत एक एक्झाम्पल देतो. सगळ्यांना क्रोसिनची गोळी माहित असेल. ज्यावेळेस तुम्ही दुकानात जातात, क्रोसिनची टॅबलेट विकत घेतात, त्यावेळेस तुम्ही कंझ्युमर मार्केटमध्ये आहात. पण ज्यावेळेस एक ट्रक भरून पॅरासिटामॉल पावडर एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जात असेल आणि त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर दॅट पावडर विल गेट कन्व्हर्टेड इन टू अ टॅबलेट ऑर विल गेट कन्व्हर्टेड इन टू अ सिरप इज कॉल्ड ॲज इंडस्ट्रियल मार्केट. कंझ्युमर मार्केटमध्ये क्वांटिटी कमी प्रमाणात असते, इंडस्ट्रियल मार्केटमध्ये क्वांटिटी व्हॉल्यूम खूप जास्त असतो. दॅट इज व्हॉट वी नीड टू आयडेंटिफाय. याचा अर्थ काय झाला? की कंझ्युमर कस्टमर जो कंझ्युमर मार्केटमध्ये असतो तो वेगळा आहे, त्याची पर्चेसिंग हॅबिट वेगळी आहे, त्याची नीड वेगळी आहे, त्याचं प्रेफरन्स वेगळं आहे, आणि जो इंडस्ट्रियल मार्केट आहे त्याची नीड आणि त्याचं प्रेफरन्स वेगळं असतं. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड अँड द डिफरन्स बिटवीन कंझ्युमर मार्केट अँड द इंडस्ट्रियल मार्केट. व्हॉट इज अ रिसेलर मार्केट? रिसेलर मार्केट, आता तुम्ही बघितलं असेल, डेल डिस्ट्रीब्युशन चॅनलला डेलचं रिसेलर म्हणून म्हणतो. व्हॉट इज डेलचं रिसेलर? डेल त्यांचे लॅपटॉप त्या रिसेलरला देतो, तो रिसेलर शेवटी कंझ्युमरला विकतो, त्याला आपण रिसेलर मार्केट म्हणतो. ऑल्सो देर इज अ मार्केट कॉल्ड ऍज गव्हर्नमेंट मार्केट. व्हॉट इज गव्हर्नमेंट मार्केट? ज्या वेळेस पोलीस डिपार्टमेंट, फॉर एक्झाम्पल त्यांच्या मिलिटरी किंवा पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या पूर्ण डिपार्टमेंटसाठी युनिफॉर्म फायनल करते आणि ते युनिफॉर्म परचेस करण्यासाठी कंपनी एका पर्टिक्युलर कंपनीवर टायअप करते, त्याला आपण गव्हर्नमेंट मार्केट म्हणतो. गव्हर्नमेंट मार्केट खूप मोठं मार्केट असतं. का? कारण त्यांची पर्चेसिंग खूप मोठ्या क्वांटिटीत असते. अँड व्हॉट इज अ नॉन प्रॉफिट मार्केट? नॉन प्रॉफिट मार्केट आर दोज मार्केट वेअर बिझनेस इज डन बट प्रॉफिट्स आर नॉट बुक्ड. फॉर एक्झाम्पल चॅरिटी, ज्या ऑर्गनायझेशन, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, एनजीओ ज्याला म्हणतो आपण, एनजीओ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, है ना, अनाथालय ज्याला आपण म्हणतो,
वयस्कर लोकांना वृंद आश्रम असतात, त्या पण एनजीओज असतात. बट देर इज अ मार्केट क्रिएटेड, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज नॉट प्रॉफिट मार्केट. व्हॉट इज इंटरनॅशनल मार्केट? इंटरनॅशनल मार्केट इज अ मार्केट वेअर इन कंझ्युमर ऑर द कंपनी विल ट्राय टू सेल द प्रोडक्ट इन द इंटरनॅशनल मार्केट. लेट मी पुट दॅट इन टू अ व्हेरी व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सगळ्यांना कोको कोला ब्रँड माहीत असेल. कोको कोला कंपनीने एकेकाळी त्यांचा टेस्ट चेंज केला आणि त्यांनी एक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन आले, त्याला त्यांनी झिरो कॅलरी प्रोडक्ट केलं. बिकॉज दे फाउंड दॅट, त्यांनी एक अभ्यास केला, एक स्टडी, एक रिसर्च कॅरी आउट केलेला होता आणि त्या रिसर्चमध्ये त्यांनी हे फाइंड आउट केलं की आजकालची लोक खूप कॅलरी कॉन्शियस आहेत. मग कॅन वी कम अप विथ द ड्रिंक्स विच आर मोर कॅलरी कॉन्शियस? मग कॅलरी कॉन्शियस असणाऱ्या लोकांना त्यांनी कोक झिरो कॅलरी डायट, झिरो कॅलरी म्हणून एक ड्रिंक मार्केटमध्ये घेऊन आले. दॅट इज व्हॉट दे डिड बिकॉज दॅट वॉज डिमांडेड इन द इंटरनॅशनल मार्केट्स. इफ यू लुक ॲट, देर आर मेनी ब्रँड्स विच आर अवेलेबल इन द इंटरनॅशनल मार्केट. आता जस्ट फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे दोन वॅक्सिन्स अवेलेबल झाल्या कोविडच्या काळात, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. कोवॅक्सिन इज अ वॅक्सिन विच इज मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. मग इंटरनॅशनल मार्केटला काय कधी जाणार ती? वेन कोवॅक्सिन इज सोल्ड इन द इंटरनॅशनल मार्केट, इट इज टर्म एज अ कंझ्युमर इज इंटरनॅशनल. सपोज इट इज गोइंग टू सेल कोवॅक्सिन टू साऊथ आफ्रिका, मग साऊथ आफ्रिका इंटरनॅशनल मार्केट झालं. कोणासाठी? कोवॅक्सिन साठी. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. एक अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो मार्केट कस्टमर केअरचं. केविन क्लेअर म्हणून एक कंपनी होती, ज्याने एक शॅम्पू आणला इन द इयर 1983. चिक नावाचा शॅम्पू होता, भरपूर जणांना माहीत असेल. एक चिक नावाचा शॅम्पू 1983 मध्ये घेऊन आले. त्या कंपनीने काय केलं की आपल्याला हा शॅम्पू कमीत कमी प्राइस मध्ये घेऊन यायचा, ज्याच्यामुळे आपण खूप जास्त कस्टमर्सकडे पोहोचू आणि खूप जास्त कस्टमरकडे पोहोचल्यानंतर खूप मोठा व्हॉल्युम सेल्सचा होईल आणि तो सेल्सचा व्हॉल्युम जनरेट झाला की आपल्याला बेनिफिट होईल. त्या कंपनीने कंझ्युमर मार्केट टार्गेट केलं. चिक शॅम्पू, नाईल शॅम्पू, मीरा बदाम शॅम्पू, इंडिका हेअर कलरेड हे त्यावेळेसचे कॅव्हिन क्लेअरचे प्रोडक्ट होते. कंपनीने काय आयडेंटिफाय केलं? कंपनीने हे आयडेंटिफाय केलं की आपण मोठ्या ब्रँडशी कॉम्पिट करण्यापेक्षा सॅचेटमध्ये घेऊ, 50 पैशाचा सॅचेट घेऊ आणि त्यांनी चिक नावाने मार्केटमध्ये तो शॅम्पू घेऊन आले. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज कंझ्युमर मार्केट, है ना? दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज कंझ्युमर मार्केट. वन मोर एक्झाम्पल इफ आय वुड लाईक टू. डिफेन्स, जे मिलिटरीचे लोक असतात, डिफेन्सची लोक, त्यांची स्वतःची कॅन्टीन असते. मग ज्यावेळेस डिफेन्सची लोक त्यांच्या कॅन्टीनसाठी मटेरियल परचेस करायला जातात, ते खूप मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग करतात, बार्गेनिंग किंवा निगोशिएशन करतात. का? कारण की त्यांची परचेसिंग खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये असते आणि कंपनीला एक ऑर्डर मिळाली तर कंपनीला खूप मोठा प्रॉफिट होतो. पण ह्या हे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन काय करतात की तुम्हाला, आम्ही जर तुमच्याकडनं माल घेणार आहोत तर तुम्हाला आम्हाला काहीतरी स्पेशलाइज्ड रेट्स करून द्यावा लागतील. दॅट इज व्हॉट वी नीड टू आयडेंटिफाय. मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द मार्केटिंग इज, ऑफ मायक्रो एन्व्हायरमेंट इज कस्टमर. आणि भरपूर गोदरेजचा एक ब्रँड तुमच्या लक्षात आला असेल, गोदरेज नंबर वन सोप होत. ज्यावेळेस गोदरेज मार्केटमध्ये आलं नंबर वन सोप मध्ये, त्याने थोडंफार एस्टॅब्लिशमेंट मार्केटमध्ये केलं. इमिजिएटली गोदरेजने फॅब्रिक केअर घेऊन आला गोदरेज इझीच्या नावाने. ती इझी काय करायचं? स्वेटर्स वगैरे आपण जे धुतो त्याला त्याचं ऊन खराब न करता ते धुऊन काढण्यासाठी वापर करायचा. दॅट इज व्हॉट इज यूज विथ केस ऑफ फॅब्रिक केअर, विच इज कॉल्ड एज गोदरेज इझी. व्हॉट आय एम ट्राइंग टू पुट इन टू इज, मी हे एक्झाम्पल्स तुम्हाला का देतोय की कस्टमर्स हे खूप महत्वाचे असतात. मग तो कस्टमर भले कमी क्वांटिटीमध्ये परचेस करत असो किंवा जास्त क्वांटिटीमध्ये परचेस करत असो, तो रिपीट परचेस करत असो किंवा नसो, बट कस्टमर्स प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ रेव्हेन्यू. तिथून पैसा जनरेट होतो. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. डेटॉलचं एक एक्झाम्पल घेतो. कोविडच्या काळात डेटॉल, जे अँटीसेप्टिक लिक्विड होतं, ते शॉर्टेजमध्ये झालं.
मग कंपनीने काय केलं, जो ब्राऊन कलरचं प्युअर अँटीसेप्टिक लिक्विड होतं ते अवेलेबल नसायचं, मग एक ग्रीन कलरमध्ये त्यांनी लिक्विड आणलं. पण व्हॉट हॅपन, कस्टमर रिजेक्टेड दॅट ग्रीन कलर डेटॉल लिक्विड अँड डिमांडेड अँटीसेप्टिक विच इज ब्राऊन इन कलर. मोर ओव्हर डेटॉलने त्या काळात काय केलं, डेटॉलने त्या काळात ज्या सर्फेसवर स्प्रे मारायला डिसइन्फेक्टंट पण घेऊन आलं, कारण की सॅव्हलॉन ऑलरेडी मार्केटमध्ये आलं होतं. सॅव्हलॉन इज अ ब्रँड ऑफ आयटीसी. सॅव्हलॉन ज्यावेळेस मार्केटमध्ये घेऊन आलं, कस्टमरला अल्टरनेटिव्ह सांगितलं त्यांनी, कस्टमरला नीड क्रिएट करून दिली की कोविडच्या काळात जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, जर तुम्ही बाहेरून घरात येत असाल, तर तो डिसइन्फेक्टंटचा स्प्रे तुम्ही स्प्रे करत चला, विच क्रिएटेड अ न्यू मार्केट फॉर डिसइन्फेक्टंट. अँड दॅन सॅव्हलॉन झालं, डेटॉल झालं, लाईफ बॉय झालं, असे भरपूरसे ब्रँड मार्केटमध्ये यायला लागले. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू पुट इन टू इज कस्टमर्स आर प्रेझेंट इन द मार्केट वेअर दे आर गोइंग टू परचेस द प्रोडक्ट. ट्राय टू आयडेंटिफाय कस्टमर प्रोडक्ट का परचेस करतो. त्या कोविडच्या काळात इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी वाले मशीन्स आल्या. तर इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी काय करायचे की आयआर यूव्ही लाईट्सनी ते व्हायरसला किल करायचे. घरात आपण ते यूव्ही लाईट लावून ठेवला थोड्या वेळासाठी, इट वॉज क्रिएटिंग अन एन्व्हायरमेंट विच वॉज ऍब्सोल्युटली सेफ. सो दिस इज ऑल्सो अ प्रोडक्ट विच द कंपनी हॅज ब्रॉट इन फ्रंट ऑफ फॉर द कस्टमर्स टू परचेस. लांब काय जातात, अजून एक एक्झाम्पल घेतो. सध्या सगळेजण टीव्हीवर एक ऍड बघतायत, टाटा प्ले. तो पूर्वी टाटा स्काय होता. कंपनीने काय केलं, कंपनीने बघितलं की टाटा स्काय म्हणजे डीटीएच वर वेगवेगळे चॅनल्स, त्याच्यानंतर ओटीटी वर वेगळे प्लॅटफॉर्म म्हणजे अमेझॉन प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, हे सगळे वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म तयार झाले. टाटा प्लेने काय केलं, तो प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ है ना, हे सगळे एकत्र घेऊन आला आणि त्याला टाटा प्ले नावाने ते मार्केटमध्ये घेऊन आले. नाउ ट्राय टू अंडरस्टँड why company changed the setup of the channels they brought in the market. अजून दुसरं कोणी घेऊन आलेलं नाही. तर टाटा प्ले वॉज अ लीडर वेअर इन इट केम अप विथ ओटीटी प्लॅटफॉर्म. ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे कोणते, अमेझॉन प्राईम व्हिडिओज, नेटफ्लिक्स, ह्या कॉम्बिनेशन्सला डिश टीव्ही वर ते घेऊन येण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी नवीन मार्केट क्रिएट केलं. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. आणि कस्टमर विल प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कस्टमर तुमचा प्रोडक्ट ऍक्सेप्ट करतो किंवा रिजेक्ट करतो का. इफ युअर प्रोडक्ट इज गोइंग टू प्रोव्हाइड सोल्युशन टू द प्रोडक्ट ओनली देन, सोल्युशन टू द कन्झ्युमर ओनली देन ही इज गोइंग टू परचेस द प्रोडक्ट. लेट अस पुट दॅट ऑल्सो वन मोर एक्झाम्पल. खाद्यतेल, एडिबल ऑइल, सनफ्लावर, सोयाबीन है ना, असे भरपूर एडिबल ऑइल अवेलेबल आहे. एकेकाळी एक कंपनी येते आणि इमिजिएटली म्हणते की ऑलिव्ह ऑइल इज मोर सुपीरियर देन अदर ब्रँड्स ऑफ ऑइल प्रेझेंट. बघा नवीन मार्केट कसा क्रिएट केला त्यांनी ऑलिव्ह ऑइलला. त्याचबरोबर एक कंपनी अजून मार्केटमध्ये येते आणि म्हणते की हे सगळे ऑइल्स चांगले नाहीत, कोल्ड कॉम्प्रेस्ड ऑइल्स जर वापरले तर इट इज व्हेरी हेल्दी फॉर द पीपल, फॉर द कन्झ्युमर हु आर गोइंग टू कन्झ्युम दॅट. कोल्ड प्रेस ही टेक्नॉलॉजी आहे ज्याच्याने ऑइल इज मोर सेफ, मोर हेल्दीअर ऍज कम्पेअर टू एडिबल ऑइल विच वी कन्झ्युम टुडे. व्हॉट आय एम ट्राइंग टू पुट इन टू इज कंपनी ऑलवेज ट्राय टू सी दॅट हाऊ दे कॅन प्रोव्हाइड something better than the competitor to the customer. That is what we need to identify. Now customers kunta market madhe exist hotat, consumer market madhe, industrial market madhe, industrial market madhe, MIDC madhe, ji karkhana manufacturing karat asel tithe jave raw material yeto tyala industrial market mhatle jato. tya raw material var processing kele jato, output tayar kele jato ani mag consumer la vikle jato, to tyala consumer market mhatle jato. पण एमएसईबीला जो ट्रान्सफॉर्मर बनवला जातो तो एक कंपनी ट्रान्सफॉर्मर तयार करते, कोणाला विकते, महाराष्ट्र स्टेट बोर्ड इलेक्ट्रिसिटीला विकते, कन्झ्युमरला विकत नाही. त्याला आपण काय म्हणतो, इंडस्ट्रियल मार्केट म्हणतो. ज्यावेळी गव्हर्नमेंट तुमच्याकडे, गव्हर्नमेंटने इतक्या करोड्स ऑफ डोसेस कोविशिल्डच्या, कोवॅक्सिनच्या कंपनीकडनं विकत घेतल्या, म्हणजे काय झालं, दॅट इज अ गव्हर्नमेंट मार्केट.
गव्हर्नमेंटने किती मोठ्या क्वांटिटी मध्ये परचेस केली, व्हॉट एव्हर इज द प्राइस बीन पेड, जस्ट इमॅजिन व्हॉट इज द बिझनेस विच इज जनरेटेड टू दॅट, दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. सो द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इज कस्टमर, विच वी नीड टू अंडरस्टँड विथ रिस्पेक्ट टू दिस एक्झाम्पल. नाईल कोल्ड क्रीम, लोशन्स, असे भरपूरशे प्रोडक्ट्स आहेत तुमच्या पुढे की ज्या प्रोडक्ट्सने कस्टमर्सला प्रोडक्ट्स मार्केटमध्ये घेऊन आले आणि कस्टमर्सला नीड क्रिएट केली. सेकंड हँड कार बिझनेस, एक काळ होता सेकंड हँड मार्केट, सेकंड हँड कार मार्केट होतं एक्झिस्टिंग, पण त्याला ऑफिशियल नाव कधी देण्यात नाही आलं. नंतर प्रत्येक कार मॅन्युफॅक्चरर सेकंड हँड कार मार्केटमध्ये उतरला, त्यांनी स्वतःच ब्रँड क्रिएट केलं आणि स्वतः ते ब्रँड विकायला लागला मार्केटमध्ये. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड ऍज वन ऑफ अन इम्पॉर्टंट मायक्रो एन्व्हायरमेंट विच इज कॉल्ड ऍज कस्टमर. लेट अस गो टू द नेक्स्ट पॉइंट. सेकंड इज कंपनी. कंपनी कोण? कंपनी इज वन विच विल कम अप विथ इट्स प्रोडक्ट टू द कंज्युमर. मग कंपनी काय करत कन्सिडर करते? कंपनीला ज्यावेळेस प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं असतं, त्या कंपनीला भरपूरशा फंक्शनल एरियाज आयडेंटिफाय करावं लागतात. जसं प्रोक्युरमेंट ऑफ रॉ मटेरियल, रॉ मटेरियल घेतलं, त्याला प्रोसेस केलं, प्रोसेस केल्यानंतर त्याला मी होलसेलरकडे पाठवलं, होलसेलरकडनं ते रिटेलरला गेलं. व्हॉट आय एम ट्राइंग टू पुट इन टू इज कंपनीला सुद्धा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात आणि कंपनीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आर रिलेटेड विथ टू थिंग्स. वन, कंपनी वॉन्ट्स टू ग्रो, दॅट इज एक्सपान्शन. सेकंड, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. एक्सपान्शन असो किंवा प्रॉफिट मॅक्झिमायझेशन असो, ह्या दोन्ही गोष्टी कशा होतील? जर कंपनीने त्याच्या गोल्स आणि त्याच्या स्ट्रॅटेजीज जर व्यवस्थित प्लॅन केलेले असतील, तरच ऑर्गनायझेशन त्यांचा ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करू शकेल. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. लेट अस पुट इन टू अ व्हेरी व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. ओला ज्यावेळेस मार्केटमध्ये आलं, ओला आणि उबेर हे दोन कंपनीज मार्केटमध्ये घेऊन आले, त्यांची स्ट्रॅटेजी बिलकुल क्लिअर होती. ओला आणि उबेर काय म्हटले? आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या आणणार नाही, आमची टेक्नॉलॉजी असेल आणि आम्ही कस्टमरला कन्व्हिनियन्स देऊ. काय कन्व्हिनियन्स दिला कस्टमरला कंपनीने? तुम्ही ओला किंवा उबेरच्या ऍपवर गाडी बुक करा, तुमच्या लोकेशनला गाडी येईल आणि इट विल टेल यू विद इन हाऊ मच टाइम इट इज गोइंग टू रीच टू युअर डेस्टिनेशन. तुमच्यापर्यंत गाडी किती वाजता येईल, किती वाजेपर्यंत येईल आणि तुम्हाला तिथून निघाल्यानंतर ही गाडी किती वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचवेल, दॅट ऑल्सो इज कम्युनिकेटेड टू यू. तिथे कंपनी थांबली नाही. पेमेंट करताना प्रॉब्लेम व्हायचा, चेंजचा प्रॉब्लेम, कंपनी काय म्हणजे नाव टू ऑप्शन्स अवेलेबल, आयदर यू मेक द पेमेंट ऑनलाईन ऑन जीपे फोन पे और यू मेक द पेमेंट इन कॅश. जस्ट इमॅजिन किती कन्व्हिनियंट केलं कंपनीने आणि आज त्या कंपनीचे प्रॉफिट्स बघा. ज्या कंपनीचे स्वतःच्या गाड्या नाहीत, ती कंपनी आज गाड्यांवरनं प्रॉफिट्स बुक करते. सेम इज विथ ओला, ओएरूम्स, ओएरूम्स सेम सेम एक्झाम्पल. शार्क टँक मध्ये तुम्ही जर ह्या कंपनीज बघितल्या असतील, ह्या कंपनीजनी टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन मार्केट क्रिएट केलं आणि त्या मार्केटमधून प्रॉफिट बुक केलं. मॅट्रिमोनियल साइट्स, आज लग्न होणं इज नॉट अ बिग प्रॉब्लेम, बट फाइंडिंग अ गुड रिलेशनशिप विथ गुड पीपल, गुड इंडिव्हिज्युअल इज व्हेरी डिफिकल्ट. सो मॅट्रिमोनियल साइट्स केम इन टू पिक्चर. लेन्सकार.com चं उदाहरण घ्या. फ्रेमचा बिझनेस ऑगमेंटेड रियालिटीवर, तुम्हाला फ्रेम 3D मध्ये तो दिसतो, तुमच्यावर कसं दिसेल हे दिसतं, त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर टाका. ऑगमेंटेड रियालिटी करते, सी द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपनी. कंपनी किती कम्फर्ट, किती कन्व्हिनियन्स द्यायचा प्रयत्न करते कन्झ्युमरला, की कन्झ्युमरला बाहेर न जाता घरी बसल्या बसल्या त्याला त्याच्या चष्म्याचा फेड देतो. दॅट इज व्हॉट लेन्सकार्ट इज डूइंग. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट द कंपनीज आर थिंकिंग ऑफ विथ रिस्पेक्ट टू दिस. एक अजून एक छोटंसं एक्झाम्पल एका कंपनीचं देतो. कंपनीचं ईच वन ऑफ अस वुड बी अवेअर ऑफ
company called as Amway, the company which is known for profit, known for high quality product, त्या कंपनीने मार्केटिंग कधीच केलं नाही. त्या कंपनीने मल्टी लेवल चेन मध्ये अशी टीम क्रिएट केली आणि असे प्रोडक्ट क्रिएट केले. प्रोडक्ट वॉज हॅविंग व्हेरी हाय व्हॅल्यू, प्युरिटी ऑफ द प्रोडक्ट इज व्हेरी हाय. दॅट इज व्हॉट द कंपनी हॅज गेट, दॅट इज व्हॉट मेड कंपनी टू बी सक्सेसफुल. आपण किती मल्टी लेवल कंपनीजचे ब्रँड्स घेऊन गेले, किती कंपनीजला प्रॉब्लेम आला, पण ह्या कंपनीला कधीही प्रॉब्लेम आला नाही. आजही या कंपनीचे खूप चांगले प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. व्हॉट आय एम ट्राइंग टू पुट इट इज, वी शुड अंडरस्टँड की माझ्या कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह काय, माझ्या कंपनीचा हेतू काय, माझी कंपनी कसली प्रोडक्ट्स घेऊन येत आहेत आणि माझी कंपनी ते प्रोडक्ट्स कोणाला टार्गेट करतायत. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड व्हेन वी टॉक अबाउट कंपनी एज अ सेकंड फॅक्टर. लेट अस मूव टू द थर्ड फॅक्टर ऑफ अवर कन्सिडरेशन, सप्लायर. सप्लायर का महत्वाचा? सप्लायरने वेळेत प्रोडक्ट दिला, सप्लायरने क्वालिटी प्रोडक्ट दिलं, तर मी मार्केटमध्ये कस्टमरला सॅटिस्फाय करू शकतो. काय टू अंडरस्टँड? सो व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, ऍज अ मार्केटर मला काय करायचंय, मला पहिल्यांदा असा सप्लाय आयडेंटिफाय करायचा आहे जो मला लागणारं रॉ मटेरियल कंटिन्युअसली सप्लाय करेल, क्वालिटी चांगली ठेवेल आणि मोर ओव्हर मी त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट एंटर करतो ज्याच्यावर मी मला एका प्राइसवर मला प्रोडक्ट मिळतं. दॅट इज व्हॉट वी नीड टू आयडेंटिफाय. सो व्हेनेव्हर वी आर थिंकिंग ऑफ अ सप्लायर, वी नीड टू अंडरस्टँड दॅट इट शुड एंटर इन टू अ इफेक्टिव्ह पार्टनरशिप. लेट अस पुट दॅट इन टू अ व्हेरी व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सगळ्यांना नॅनो एक बँक माहिती असेल, जो सगळे म्हणतात की एक काही खूप थरोली प्लॅन केलेला प्रोडक्ट तो एकदम फेल गेला. नॅनोला रिव्हर्स इंजिनिअरिंगने कंपनीने ठरवलं की आपल्याला 1 लाखची कार घेऊ, 1 लाखाची कार घेऊन यायची. इंटेन्शन्स वर ऍब्सोल्युटली क्लिअर. त्यांना माहित होतं रिव्हर्स इंजिनिअरिंग जायचं म्हणजे आधी डिक्लेअर केलं मी 1 लाखाचा कार. आता नाव आय नीड टू सी दॅट आय नीड टू क्रिएट अ कार विच विल कॅरी अ फॅमिली 4 पीपल बट वुड कॉस्ट नॉट मोर दॅन 1 लाख रुपीज. मग गाड्यांचं कसं असतं, कंपोनंट्स जर खूप लांबून आणायचं ठरलं तर इन्व्हेंटरी कॉस्ट वाढते. मग टाटांनी त्यावेळेस काय केलं, जो नॅनोला मॅन्युफॅक्चरिंग करायला ज्या काही कंपोनंट्स लागत होते 4 व्हीलर रिलेटेड, ते सगळे कंपोनंट्स त्यांनी जिथं मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं त्याच्या आसपासच आसपासच्या युनिट्स मधनं घ्यायला चालू केलं. म्हणजे इन्व्हेंटरीचा प्रॉब्लेम राहत नाही, कारण की सगळ्यात मोठं कन्सिडरेशन येतं इन्व्हेंटरीचं. इन्व्हेंटरी वाढली, इन द इन्व्हेंटरी गोज अप द कॉस्ट इज गोइंग टू गो. मग आपण काय करायचं, इन्व्हेंटरी न वाढता आपलं मॅन्युफॅक्चरिंग कंटिन्युअस करून घ्यायचं आणि त्याच्याने आपलाही कॉस्ट वाढत नाही, आपण कॉस्ट कंट्रोल करतो आणि 1 लाखाची गाडी आपण घेऊन येतो. तो प्रश्न वेगळा, गाडी नॅनो कुड नॉट बी सक्सेसफुल बिकॉज ऑफ परसेप्शन इट हॅड, बट द प्लॅन वॉज व्हेरी गुड, द सेगमेंट वॉज व्हेरी गुड अँड नॅनो क्रिएटेड many new segments in future for this two-wheeler. मला सांगायचं काय माहिती का, सप्लायर हा खूप चांगला व्हॅल्यू क्रिएट करू शकतो जर मॅन्युफॅक्चरला सप्लाय चांगला मिळाला तर. मग तो कोण असू शकतो, कॉन्ट्रॅक्टर असू शकतो, आपल्यालाही माहिती आहे. आपण जर स्टेट हायवे बघितला, 50 किलोमीटरचा रोड बनवायला दिला तर काय केलं जातं, तो 50 किलोमीटरचा रोड एका कॉन्ट्रॅक्टरला दिला जातो, तो कॉन्ट्रॅक्टर पुढे 5 जणांना 10 किलोमीटरचं सब कॉन्ट्रॅक्टिंग देतो. त्याच्याने काय होतं, तो रोड लवकर तयार होतो आणि दिलेल्या पिरियडमध्ये त्यांचा रोड कम्प्लीट, रोडचं टास्क कम्प्लीट होतं. कारण की दिलेल्या पिरियडमध्ये जर टास्क कम्प्लीट नाही केलं तर ती पार्टी ब्लॅकलिस्टेड होते. हे गडकरी साहेबांचं आधीपासून हायवे कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत होतं. सो व्हॉट इज दॅट, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉन्ट्रॅक्टर. काही लोक सर्व्हिस सप्लाय देतात. सर्व्हिसेस काय असतात, अशा गोष्टी जिथे तुम्ही फील करू शकत नाही पण त्या सुद्धा सप्लायर असू शकतं. ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीज, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, व्हॉट्सअपवर ऍड क्रिएट करणं, फेसबुकवर ऍड क्रिएट करणं, इंस्टाग्रामवर ऍड क्रिएट करणं, ती ऍड कुणी बघितली पाहिजे,
बघितल्यानंतर मला डाटा आला पाहिजे की कधी बघितली आणि कुठपर्यंत बघितली ती ऍड, हे सगळे अनालिसिस आपण कसं करू शकतो. इट कॅन बी डन ऑन द बेसिस ऑफ सप्लायर. कन्सल्टन्सी, कन्सल्टन्सी काय सांगतात, साहेब आम्ही हे नवीन प्रोडक्ट घेऊन येतोय, हा प्रोडक्ट मी मार्केटमध्ये घेऊन येऊ का. मग कन्सल्टन्सी तुमच्यासाठी रिसर्च कॅरी आउट करते, ती फील्डमध्ये जाते, इन्फॉर्मेशन गॅदर करते आणि सांगते की आपण ह्या बिझनेसमध्ये उतरायला हवं की नाही. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज सप्लायर, सर्व्हिस सप्लायर्स. सेल्स टॅक्स कन्सल्टंट, सेल्स टॅक्स सोडून द्या, टॅक्स कन्सल्टंट. बीकॉमचे मुलं आहात तुम्ही, तुम्हाला माहिती प्रत्येक वर्षी रिटर्न फाईल करावं लागतं. टॅक्स कन्सल्टंट काय करतो, रिटर्न कसं फाईल करायचं, टॅक्स कसा वाचवता येईल, कुठे इन्व्हेस्टमेंट करायला हवी, या सगळ्या आयडियाज कोण देतं, टॅक्स कन्सल्टंट देतो. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज, इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण आयपीएल घेतो, आयपीएल हा इव्हेंट आहे पण जी फ्लॉलेस एक्झिक्युशन तुम्हाला दिसतं टीम्सला घेऊन जाणं, त्या ग्राउंडवर घेऊन येणं, तिथल्या ऍडव्हर्टाइजमेंट, तिथल्या फॅसिलिटीज, हे सगळं मॅनेज करणं इज कॅरीड आउट बाय अन इव्हेंट एजन्सीज. व्हेरी बिग इव्हेंट एजन्सीज, मोठे मोठे अवॉर्ड्स इव्हेंट एजन्सीज एक्झिक्यूट करते, मोठे मोठे क्रिकेट टुर्नामेंट इव्हेंट एजन्सीज एक्झिक्यूट करतात. व्हॉट आय एम ट्राइंग टू पुट इन टू इज सप्लायर्स प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सप्लायर का महत्वाचा आहे माहिती का, कारण की तो मला इनपुट देतोय, तो मला इनपुट मटेरियल देतोय, मी जर त्याच्या बरोबर कनेक्शन व्यवस्थित ठेवलं तर मला तो बेनिफिशियल ठरू शकतो. दॅट इज व्हॉट वी नीड टू आयडेंटिफाय. असंच मी एक छोटं एक्झाम्पल देतो सप्लायर्स कसं कनेक्ट होतं. काही कंपनीज, हॅलो, हा नेटचा प्रॉब्लेम असू शकतो, नेटचा प्रॉब्लेम असू शकतो, मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल सर, ओके. कदाचित नेटचा प्रॉब्लेम असेल, माझ्या बाजूनी नेटचा प्रॉब्लेम असू शकतो, ओके. Absolutely bear for it, bear it with me, okay. This is what I am trying to put into the supplier हा खूप मोठा आणि इम्पॉर्टंट घटक आहे मार्केटिंग मध्ये. सप्लायर वर डिपेंडंट असेल की माझं प्रोडक्ट वेळेवर मार्केटमध्ये पोहोचतोय की नाही, माझ्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे की नाही, माझ्या प्रोडक्टला जसं व्हॅल्यू क्रिएट करायला हवं तसं व्हॅल्यू क्रिएट करू शकतो का. दॅट इज व्हॉट वी नीड टू आयडेंटिफाय व्हेन वी टॉक अबाउट द सप्लायर्स. Similarly, one more important component of microenvironment is market intermediaries. Market intermediary म्हणजे कोण, आपण एक छोटस उदाहरण घेऊ मार्केट इंटरमिजिएटरी समजण्यासाठी. विवो नावाच्या मुलाला विवोचा मोबाईल घ्यायचा होता, तो काय करू शकतो, फर्स्ट तो गावात जातो आणि लोकल रिटेलर बघतो, त्या दुकानात तो घेऊ शकतो, पहिला पॉइंट लोकल रिटेलर. सेकंड, तो अमेझॉनवर जाऊ शकतो, तो फ्लिपकार्टवर जाऊ शकतो किंवा तो विवोच्या आउटलेटला जाऊ शकतो, विवोचं स्वतःचं आउटलेट, आणि तिथून तो फोन विकत घेऊ शकतो. ही जी लोक आहे, विवोचं आउटलेट, लोकल मोबाईल फोन विकणारा, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, हे सगळे लोक जी आहेत त्याला मार्केटिंग मध्ये इंटरमिजिएटरी म्हटलं गेलेलं आहे. त्यांचं काम काय, ह्या इंटरमिजिएटर्सचं काम मॅन्युफॅक्चरर्सनी तयार केलेलं प्रोडक्ट कन्झ्युमर पर्यंत वेळेत पोहोचवणं इज द मेन टास्क ऑफ मार्केट इंटरमिजिएटरी. व्हॉट इज दॅट मार्केटिंग इंटरमिजिएटरी काय करतो, मॅन्युफॅक्चरर्सने जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे ते कंज्युमर पर्यंत पोहोचवायचं काम हे मार्केटिंग इंटरमिजिएटरी करतात. एक सिंपल उदाहरण मी देतो. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला ग्रामीण भागात सुद्धा एचयूएलचे प्रोडक्ट अवेलेबल असतात. का माहिती का, एचयूएलने त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क इतकं स्ट्रॉंग केलंय की कुठेही जा तुम्हाला एचयूएलचं प्रोडक्ट मिळेल. कुठे, खेडेगावात जा, यू विल फाईंड लाईफ बॉय. Why you will find Lifebuoy? Because the distribution network of Hindustan Unilever Limited is so strong that it makes the product available at each and every corner of the interior. And that's a fayda ka hai to, the product available asla tasel waad to. And he pratyek companies karu shakat nahi. Tharavik companies ha success mehata because they are having a very good distribution network.
आणि एक एक्झाम्पल जे सगळ्यांना माहीत असेल, व्हॉट इज दॅट एक्झाम्पल इफ यू अवेअर ऑफ इट, इज एन एक्झाम्पल ऑफ मारुती. मारुतीचं सर्व्हिस नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे की इट विल यू गो टू एनी एनी कॉर्नर ऑफ द कंट्री यू विल फाइंड दॅट देअर इज अ मारुती आउटलेट अवेलेबल फॉर अ सर्व्हिस स्टेशन. मग आपण काय करतो, मारुतीचं आउटलेट अवेलेबल असल्यामुळे व्हॉट इज माय प्रेफरन्स, उद्या माझ्या गाडीला काही झालं तर मला सर्व्हिस सेंटर पाहिजे ना जवळ. टुडे यू नो देर आर ब्रँड्स अवेलेबल लाईक किया, किया मार्केटमध्ये अवेलेबल, व्हेरी गुड ब्रँड. बट डू नो इफ देर इज अ प्रॉब्लेम इन किया, विल दॅट गेट करेक्टेड बाय रुटीन फिटर, रुटीन इंजिनियर, रुटीन व्यक्ती त्याला रिपेअर करू शकतो का? नाही. त्याला शोरूम मध्येच घेऊन जाणं, कारण की ही 100% कॉम्प्युटराइज गाड्या असतात. कॉम्प्युटरला कनेक्ट केल्यानंतर फॉल्ट फाइंड केला जाऊ शकतो आणि फॉल्ट तिथेच रेक्टिफाय होऊ शकतो. मग प्रॉब्लेम काय होतो, अशा गाड्यांमध्ये आज प्रॉब्लेम येत नाही फाईन, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वेन वेन इट विल स्टार्ट फेसिंग प्रॉब्लेम, व्हॉट इज गोइंग टू हॅपन विथ दॅट, दॅट इज व्हॉट वी नीड टू आयडेंटिफाय अँड वी नीड टू लुक इन टू इज कॉल्ड ऍज द रोल ऑफ मार्केटिंग इंटरमिजिएटरीज. आपल्याला तो रोल मार्केटिंग इंटरमिजिएटरीचा समजून घ्यायचा आहे. लेट अस मूव ऍट वन मोर कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन इज अगेन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि कॉम्पिटिशन चांगली पण असते, असे नाही की कॉम्पिटिशन इज ऑलरेडी बॅड, कॉम्पिटिशन हॅज टू एक्झिस्ट. है ना, कॉम्पिटिशन का एक्झिस्ट करते, कॉम्पिटिशन मुळे ब्रँड इम्प्रूव्ह होतो, कॉम्पिटिशन मुळे कस्टमरला बेनिफिट होतं. एक छोटस उदाहरण मी परत देतो, जिओ ज्या वेळेस टेलिकॉम सेक्टर मध्ये घेऊन आले, फ्री मध्ये भरपूरस द्यायला लागले, बाकी कंपनीजनी पण रेट कमी केले, त्याचा बेनिफिट कोणाला झाला, कन्झ्युमरला झाला. उद्या ज्या वेळेस 5G फॅसिलिटीज तुम्हाला जिओ ऑफर करेल किंवा एअरटेल ऑफर करेल, जर एक कॉम्पिटिटर मार्केट शेअर गेन करण्यासाठी प्राइस कमी करून एंटर करत असेल, तर दुसऱ्या कॉम्पिटिटरला अल्टरनेटिव्ह नसतो, त्याला सुद्धा प्राइस कमी ठेवा लागते. What is going to happen in this case? Who is going to get benefited? Consumer is going to get benefited. Again, make example me competition se deto. Mobile number portability hi telecom sector madhe available aahe. Mobile number portability mhanje kaay? Number toch, pan mi Airtel varna VI lagau shakto, V varna Airtel lagau shakto, Airtel varna Jio lagau shakto, number change karta. Yachyane kaay zala? कंझ्युमरला जर सर्व्हिस चांगली मिळाली नाही, तर कंझ्युमर विल ट्राय टू फाइंड आउट अन ऑप्शन अवेलेबल अँड विल ट्राय टू सी दॅट द ऑप्शन विच इज बेटर, विच इज फिजिबल, ही विल ट्राय टू यूज दॅट ऑप्शन. दॅट इज व्हॉट कॉम्पिटिशन इज गोइंग टू क्रिएट अँड दॅट इज व्हॉट वी नीड टू आयडेंटिफाय एज अ इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्पिटिशन. फॉर्मचं कॉम्पिटिशन आहे. फॉर्म म्हणजे काय? गुड नाईट टॉइल, है ना, गुड नाइट क्रीम, गुड नाइट वेपराइजर, गुड नाइट स्प्रे, गुड नाइट अगरबत्ती, ऑल आर डिफरेंट फॉर्म्स. कंपनी फॉर्म वाढवते का? वाढवते कंपनीला कॉम्पिटिशन स्ट्रेंथन करायचं असतं की काही झालं तर माझंच प्रोडक्ट विकलं गेलं पाहिजे. दॅट इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड एज अ कॉम्पिटिशन. अँड लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट इन मायक्रो एन्व्हायरमेंट इज पब्लिक. पब्लिक इज एनी ग्रुप, म्हणजे जो व्यक्ती तुमच्या कंपनी मध्ये इंटरेस्टेड असतो. हाऊ ट्राय टू अंडरस्टँड व्हाय इज इंटरेस्टेड इन द कंपनी, बिकॉज युअर कंपनी इज गोइंग टू गिव्ह यू बिझनेस. तो कसा असू शकतो? एक फायनान्शियल पब्लिक म्हणजे कोण? ज्या बँक ज्या तुम्हाला वर्किंग कॅपिटल साठी पैसे देतात, क्रेडिट देतात, है ना. दुसरं कोण? गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, गव्हर्नमेंट पब्लिक, की तुम्ही गव्हर्नमेंट साठी काहीतरी करतायत. What benefit you give to the government? What benefit you give to the citizens? What benefit you give to the local public? That is what we need to identify, is every people, every person who is directly or indirectly interested with the organization, with the company, is termed as a public. आता काही लोकांना डायरेक्ट इंटरेस्ट असतो का? त्यांनी तुमच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले असतात शेअर मार्केटमध्ये. शेअर मार्केटची किंमत वाढली, त्यांचा प्रॉफिट झाला. सप्लायर तुमच्यामध्ये बरोबर का इंटरेस्टेड आहे? तुमचा बिझनेस वाढला तर सप्लायरचा बिझनेस वाढेल.
डिस्ट्रीब्युटर तुमच्याबरोबर का इंटरेस्टेड आहे? तुमचा प्रोडक्टचा धंदा वाढला, डिस्ट्रीब्युटरचं मार्जिन वाढतं, नंबर ऑफ युनिट्स विकले तर त्याला त्याचं प्रॉफिट भेटतं. गव्हर्नमेंट काय इंटरेस्टेड असतं? गव्हर्नमेंटलाही तुमच्या ऑर्गनायझेशन कडनं टॅक्सेस मिळतात. जेवढं जास्त तुमचं सेल होईल तेवढं टॅक्सेस गव्हर्नमेंटला मिळेल. सो दिस इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड. सो लेट अस ट्राय टू कंक्लूड विथ रिस्पेक्ट टू द पॉइंट्स विच वी हॅव मेन्शन. वी ट्राय टू अंडरस्टँड द मायक्रो एन्व्हायरमेंट फॅक्टर्स. द फर्स्ट वी ट्राय टू लुक इन टू इज कस्टमर, सेकंड कंपनी, थर्ड सप्लायर, फोर्थ मार्केट इंटरमिजिएटरी, फिफ्थ competition, and sixth is public. These are various factors which are being controlled by the organization but are going to have an impact or giving right services to the customer. हे फॅक्टर्स कस्टमरला चांगल्या सर्व्हिसेस द्यायला मदतीचे ठरू शकतात किंवा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतात. त्यामुळे हे फॅक्टर्स आपल्याला ऍज अ मार्केटर म्हणून समजणं गरजेचं आहे. विथ दिस आय स्टॉप माय सेशन, अँड इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन डेफिनेटली आस्क मी.